ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। माजी नगरसेवक कैलासवासी शंकरसिंग कय्यावाले यांच्या स्मरणार्थ प्रभाग 17 डचे नगरसेवक रविशंकर कय्यावाले यांच्या भांडवली निधीतून एक रुग्णवाहिका खरेदी करण्यात आली असून त्याचे उद्घाटन माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख व महापौर श्री कांचना यन्नम यांच्या शुभ हस्ते तर सभागृह नेते शिवानंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। यावेळी रुग्णवाहिकेचे पूजन करून ती रुग्णवाहिका महानगरपालिकेला सुपूर्त करण्यात आली। या प्रसंगी परिवहन सभापती जयसाळुंखे, उपायुक्त धनराज पांडे, नगरसेवक रवी कय्यावाले, नगरसेवक भरतसिंग बडूरवाले, नगरसेवक सुनील कामाठी, लोधी समाज अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले, मोहनसिंग आंबेवाले, मकाराम कलबुर्गे, सोबूराम शिवसिंगवाले, घनश्याम शिवसिंगवाले, बंसीसिंग कय्यावाले, गुलाब आंबेवाले, शीतलसिंग हजारेवाले, अमरसिंग दवेवाले, आनंद गोडलोलू, मोहन जमादार, जयसिंग भट्टेवाले, मोहनसिंग बंबेवाले, सुरेश हजारेवाले, शंकरसिंग सोनगेवाले, अमोल टाकळीकर, प्रताप परदेसी, गुलजारसिंग शिवसिंगवाले आदी उपस्थित होते। नगरसेवक कैलासवासी शंकरसिंग कय्यावाल्यांचं आज स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र रवी कय्यावाल्यांनी आपल्या निधीमधनं महानगरपालिकेला ॲम्ब्युलन्स दिलेला आहे। आता सध्याला ॲम्ब्युलन्सची गरज ओळखून त्यांनी हा कार्यक्रम केलेला आहे। या भागातील सगळ्या लोधी समाजाच्या लोकांनी शंकरलिंग कय्यावाल्यांना एकत्र करून एक गोरगरीब वस्तीमध्ये एक चांगलं काम उभं केलं होतं। त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे खंदा कार्यकर्ता म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केलं आणि नगरसेवक एकदाने दोनदा नगरसेवक झाले आणि करत असताना एक प्रकारची आपली प्रतिमा महानगरपालिकेत एक चांगली प्रतिमा उभं केली आणि अचानकपणे त्यांचं निधन झालं। पण त्यानंतरनं रवी कय्यावाले त्यांचे सुपुत्र त्यांना तिकीट भारतीय जनता पक्षाने दिलं। पुन्हा एकदा या समाजाने त्यांना स्वीकारलं, एक चांगलं काम इथं उभं केलेलं आहे। समाजाला एकत्र बांधणं आणि समाजाच्या ज्या गरीबांच्या ज्या गरजा असतील, ज्या मूलभूत सुविधा असतील, देण्याचं काम त्यांनी आजपर्यंत करत आलेलं आहे आणि त्याच शंकरसिंग कय्यावाल्यांच्या स्मरणात आज ॲम्ब्युलन्स या प्रभागामध्ये उपस्थित असलेले आमचे शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक, तसेच सभागृह नेता शिवानंदन पाटील, तसेच परिवहनचे सभापती जय साळुंखे आणि या भागातील नगरसेवक कामाटे सर, तसेच सर्व उपस्थित बंधू आणि बहीण, आज या ठिकाणी शंकरसिंह कय्यावाले यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी ॲम्ब्युलन्स देण्यात आलेला आहे। रवी कय्यावाले या नगरसेवकाचा भांडवली निधीतून हा ॲम्ब्युलन्स दिलेला आहे। या भागातील सर्व नागरिकांना आणि सोलापूर शहरांना ज्या गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी आग ॲम्ब्युलन्स खरेदी केलेला आहे। कोरोनाच्या काळामध्ये ॲम्ब्युलन्सची कमतरता भासत होती, त्यामुळे या भागातील नगरसेवकांनी चांगलं काम केलं आहे। लोकांचा सेवा करण्यासाठी हा खरेदी केले, त्यांच्या कामासाठी शुभेच्छा देते, धन्यवाद। क्रमांक 17 येथील आपले कर्तोदक्ष नगरसेवक रवी कय्यावाले यांनी आपल्या भांडवली निधीतून आपल्या इथल्या भागातल्या प्रभागातल्या आणि व इतर आजूबाजूच्या प्रभागाच्या सोयीसाठी त्यांनी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली। खरं तर ह्या भागातली एक गरजा ओळखून एक चांगला उपक्रम रवी कय्यावालेजीने केला आहे। हे करत असताना कैलासवासी शंकरराव कय्यावाले यांनी देखील ह्या भागातून गेल्या 10 वर्ष प्रतिनिधित्व केले आणि त्यांच्या घराघरात ओळख होती, त्याच्या माध्यमातून त्यांचे सुपुत्र आज ह्या भागातनं प्रतिनिधित्व करत असताना वडिलांच्या स्मरणार्थ भारतीय जनता पार्टीचे जे त्यांच्या वडिलांनी केलेले कामाची ओळख म्हणून आज सगळ्यांमध्ये रुसावा यासाठी इथल्या गोरगरिबांच्या झोपडपट्टीवासीय लोकांना ॲम्ब्युलन्सची सुविधा ह्या रवी कय्यावालेंनी केलेल्या आहे। हा खरोखरच एक स्तुत्य उपक्रम रवीजींच्या माध्यमातून झालेला आहे। याचा सर्वाधिक जास्तीत जास्त इथल्या भागातनं ॲम्ब्युलन्सचा अनेक लोकांना ह्याचा लाभ होतील आणि त्याचा उपयोग देखील होईल आणि ज्या चांगल्या कामास शुभारंभ करत असताना एक चांगला स्तुत्य उपक्रम आपल्या वार्डाच्या विकासाच्या माध्यमातून देखील केलेला आहे। प्रभाग किती? प्रभाग 17 माननीय नगरसेवक कय्यावाले आणि माननीय नगरसेवक बडरूवाले कय्यावाले यांच्या भांडवली निधीतून ॲम्ब्युलन्स खरेदी करण्यात आलेली आहे। या परिसरामध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनता राहते। इथं धाराशिव हॉस्पिटल पण आहे। बरेचदा मॅटर्निटी आणि कोविडमध्ये सुद्धा ह्या ॲम्ब्युलन्सची आवश्यकता जास्त जाणवत होती।
सोलापूरकरांसाठी सुंदर अशी फोर्स कंपनीची ॲम्ब्युलन्स घेण्यात आलेली आहे आणि ती सर्व लोकांना त्याचा वापर होईल. लोकांनी पण आपल्या शहरामध्ये कुठलंही काय असेल तर महापालिकेच्या ॲम्ब्युलन्स विभागाशी संपर्क साधावा आणि इवन शहराच्या बाहेर जाण्यासाठीसुद्धा माननीय महापौर आणि माननीय जनरल सर्वसंसभेनं आता ॲम्ब्युलन्स अवेलेबल करून दिलेली आहे आणि ती पण माफक दरात अवेलेबल करून दिलेली आहे. माझे वडील कैलासवासी माजी नगरसेवक शंकरसिंग कय्यावाले यांच्या स्मरणार्थ मी माझ्या भांडवली निधीतून रुग्णवाहिका ही सोलापूर महानगरपालिकेस अर्पण केली आहे. माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराच्या वतीने मी ही महापालिका सोलापूर जनतेसाठी अर्पण केलेली आहे. माझे वडील कैलासवासी शंकरसिंग कय्यावाले यांच्या नावावर आणि यांच्या कर्तृत्वावर यांच्या कामावर लोकांनी विश्वास दाखवला आणि त्याच विश्वासास पात्र मी उतरण्याची मी पूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि आगामी काळात मी पूर्णपणे समाजासाठी व सोलापूर शहराच्या आणि गरिबांच्या दीनदलितांच्यासाठी जे काही शक्य होईल ते मी प्रयत्न करत राहीन. दोन वर्ष पाहतो आहे जगभरामध्ये थैमान माजवलेला करोना महामारीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं माणसांना ह्या यातनातून जावं लागलं की साधे प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सवाले बोलवले तरी येत नव्हते, माणसाला माणसापासून दुरावलं गेलं असं वाटत होतं. परंतु ही गरज ओळखून की बाबा माणसांकरिता जी यातना जी ह्या काळामध्ये लोकांनी भोगली ती यातना या आपल्या प्रभागातील जनतेला होऊ नये किंवा एखाद्याला या रोगातून जात असताना किंवा इतर कुठल्या आजारातून जात असताना डिलिव्हरीसारखे प्रॉब्लेम असतील, रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स अवेलेबल होत नाही ही गरज ओळखून माझ्या सहकारी नगरसेवकांनी या ठिकाणी सोलापूर महानगरात आपल्या भांडवल निधीतून एक रुग्णवाहिका अर्पण केली. खरंच एक स्तुपक्रम आहे. मी त्यांचा माझ्या वतीनं त्यांचा मनपूर्वक आभार प्रकट करतो. त्यांनी विजयकुमार मालक देशमुख व महापौरताई यांच्या मार्गदर्शनाखाली या महापालिकेस अर्पण केली. त्यांचा सर्व जनतेच्या वतीने माझ्या प्रभागात जनतेच्या वतीने पुनश्च एकदा आभार प्रकट करतो.